आपल्या जगण्याचा आलय कवितेत मांडता आला पाहिजे. आयुष्यात वेद कळू ना कळू पण वेदना कळली पाहिजे असं मत कवी संमेलनाध्यक्ष सुनील जवंजाळ यांनी व्यक्त केलंय. पलूस इथं शनी समर्थ साहित्य कला क्रीडा आणि सांस्कृतिक युवा मंडळ पलूस या संस्थेच्या वतीनं 17वे परिवर्तन साहित्य संमेलन अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कवी संमेलन पलूसमध्ये उत्साहात संपन्न झालं. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, परंपरेनं आलेल्या लोकगीतांचा अनमोल ठेवा आपण जपला पाहिजे. वेदनेच्या मुळापर्यंत पोचते ती कविता खऱ्या अर्थानं लोकांची होते. केवळ व्यासपीठासाठी निर्माण होणाऱ्या कविता या दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहत नाहीत. अनेक कवी या जगातून निघून गेले पण त्यांच्या कवितांच्या ओळींनी आजही लोकांमध्ये ते जिवंत आहेत. आपली कविता लोकांमध्ये रुजणं ही कवितेच्या निर्मितीची प्रमुख भूमिका असायला हवी. वेदनेचा सारांश असते ती कविता. आपल्या जगण्याचा आलेख कवितेत मांडता आला पाहिजे. आयुष्यात वेद कळो ना कळो पण वेदना कळली पाहिजे असं मत कवी संमेलनाध्यक्ष सुनील जवंजाळ यांनी व्यक्त केलं. या कवी संमेलनाचं उद्घाटन कवी रमजान मुल्ला, कवी सुनील जवंजाळ, कवयित्री लता आईवळे, ज्येष्ठ विचारवंत व्ही वाय पाटील यांनी केलं. यावेळी कवी ज्ञानेश्वर कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष कवी किरण शिंदे यांनी केलंय. SBN मराठीसाठी जमीर सनदीसह संदीप नाझरे, पलूस. त्याला म्हणजे नियोजन करायला उद्याच.